अहमदनगर जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शिर्डीत पार पडला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोठे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना जाण्यायेण्याची सोय म्हणून जिल्ह्यातून तब्बल 600 बसेसची सोय करण्यात आली होती. महामंडळाच्या बसेस शासनाच्या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आल्याने दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस अभावी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. का नाही येणार बस? अरे घाबरू नका, तुम्ही ओळखता का मला, मी कोण आहे? कोण आहे? हा अरे बरं झालं ओळख. बस का नाही येणार तुमची? आम्ही विचारलं होतं, तिकडे फोन केला होता, तर नाही. आज ते मुख्यमंत्री येणार ना शिर्डीला, शासन आपल्या दारी कार्यक्रम आहेत, तुमच्या बस सगळे त्यांचे कार्यकर्ते नेण्याकरता लावलेत आणि गर्दी करण्याकरता त्यांना इथून माणसं घेऊन जायची, म्हणून तुमची बस त्यांनी तिकडे लावली आणि तुम्हाला 3 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि याच प्रश्नावरून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला. तनपुरे काय म्हणाले ऐका. नमस्कार, मी आमदार प्राजक्त तनपुरे. आज या गतिमान वेगवान सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं होत आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जवळपास 3-4 पोस्टपोन होऊन आजचा शेवटी मुहूर्त लागलेला आहे आणि शिर्डी इथं नगर जिल्ह्यातले सगळे लाभार्थी बोलवण्याचे आज बोलवले आहेत की ज्यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लाभ देण्याचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातल्या जवळपास 60-70% एसटी बसेस ह्या या कार्यक्रमाला जाण्याकरता म्हणून बुक केलेल्या आहेत आणि याची कुठली पूर्वकल्पना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नसल्या कारणानं आज इथं राहुरी तालुक्यात मी वांबोरी गावामध्ये आहे. या तालुक्यात जवळपास ग्रामीण भागातले विद्यार्थी जे कॉलेजला, शाळेला, तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जातात अशा सर्व विद्यार्थ्यांची आज गैरसोय झालेली आहे. अक्षरशः मगाशी काही मुलांना मी 3-3 किलोमीटर चालत चालत मुली नगर मनमाड हायवेपर्यंत गेलेल्या आहेत. म्हणजे या शासनाच्या कार्यक्रमाच्यामुळं विद्यार्थ्यांची, ग्रामीण भागातल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झालेली आहे आणि मुलांना आता इथं काही मुलांचे पेपर देखील आहेत नगरला, तर जवळपास 7 वाजल्यापासून मुलं इथं उभे आहेत. आता जवळपास किती वाजले, 7:15 वगैरे वाजले, तास 1.5 तासापासून मुलं उभे आहेत. रोजच्या ज्या टायमिंगला बस येते ती आलेली नाही आणि या विद्यार्थ्यांचं याच नाही, तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या मुलींच्या असतील, मुलांची कित्येक मुली बस नाही म्हणून घरी देखील गेलेल्या आहेत. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मी समजू शकतो, परंतु याकरता या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची, ग्रामीण भागातल्या नागरिकांना ज्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्याकरता ही एसटी हे साधन असतं एकमेव, त्यांची प्रचंड गैरसोय आजच्या या कार्यक्रमामुळे झालेली आहे. खरं वास्तविक पाहता शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये ज्या काही आता शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा लाभ देण्याचं त्या ठिकाणी असं सांगितलं जातं, परंतु खरं शासन आपल्या दारी आहे का लोक तिकडं न्यायची, लोक शासनाच्या दारात चालले आहेत, हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. अक्षरशः मी मगाशी एका गावामध्ये बघितलं, अपंग मुलगी होती, डोळ्यांनी दिसत नव्हतं आणि तिची आई तिला घेऊन एसटीची, जी शासनाची एसटी येणार आहे त्यांना घ्यायला वाट बघत बसली होती. त्यांना बहुतेक सांगण्यात आलं असं की तुम्ही जर शिर्डीला गेला नाही तर तुम्हाला तो योजनेचा लाभ देता येणार नाही. अशा भीतीपोटी बरेच जण त्या ठिकाणी बळजबरीने आजच्या दिवसभराचा काय रोजगार असेल तो बुडवून लोक त्या कार्यक्रमाला जाण्याचं हे त्या ठिकाणी फार चालू आहे. आणि याच्यावर कहर म्हणजे या वांबोरी गावामध्ये मी एक वेळ समजू शकतो की लाभार्थ्यांना एसटीतली समजू शकतो, परंतु इथं मात्र कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाण्यासाठी देखील इथं एसटी उभी आहे. म्हणजे हे विद्यार्थी जे नगरला जातात, राहुरीला जातात, त्यांची गैरसोय, मात्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला जाण्याकरता शासनाची एसटी बस नेमलेली आहे. अरे तुम्हाला जायचं तुमच्या खासगी गाड्यामधून जावा ना, जसे गुवाहाटीला गेले होते विमानं करून काय करून, तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला तुमच्या गाड्या, खासगी गाड्या वापरा. इथं तुमच्या या हट्टापायी इथं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं, नागरिकांचं नुकसान आपण बघू शकता. तिकडं बस चालू आहे, ही बस चालू आहे, तिकडं कार्यकर्ते गेलेत किंवा काही लाभार्थी रिकामी बस झाली आहे.
अक्षरशः रिकामी बस आपण बघू शकतो आणि इथं मात्र मुलं त्यांच्या परीक्षेला जाण्यासाठी तिथं थांबलेले आहेत. आणि शासन आपलं तरी काय, माझ्या इथं तालुक्यामध्ये मी बघितलं संजय गांधी निराधार योजनेची जी बैठक असते, संजय गांधी निराधार योजना म्हणजे विधवा महिला असतील, अपंग असतील, त्यांना जो काही डोल आपण म्हणतो त्याची जी काही बैठक असते ती दर महिन्याला घ्यावी असा शासन निर्णय, की जेणेकरून कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही, दर महिन्याला नवीन जे काही लाभार्थी असतील त्यांच्यासाठीची बैठक घेणं अपेक्षित असतं. राहुरी इथल्या तहसीलदारांनी 4 महिने बैठक लांबवली. मी जेव्हा जाऊन जाब विचारला त्यावेळेस बैठक गेली, त्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्याची पण कागदपत्र देण्याकरता तिकडे लाभार्थ्यांना बोलवले. आणि नंतर जेव्हा मला कळलं की कशाकरता 4 महिने बैठक लांबवली, तर एकदाच सगळ्यांची बैठक घ्यायची, 4 महिन्यात सगळे प्रकरण एकदाच घ्यायचे आणि ते सगळे लाभार्थी त्या शिर्डीच्या कार्यक्रमाला न्यायचे. म्हणून अक्षरशः इथं शासनाचे सगळे नियम धाब्यावरती बसून हा कार्यक्रम त्यांची फक्त शो करण्यासाठी, स्टंटबाजी करण्यासाठी, हा गर्दी करण्यासाठी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. हे रुटीनची कामं आहेत सगळी, याच्यामध्ये काय नवीन काय केलं अशातला विषय नाही. संजय गांधी योजनेचे रुटीन दर महिन्याला बैठक होत असतात, लाभार्थी येत असतात, त्याकरता हे असं नियोजन करण्याची काय आवश्यकता नाही. परंतु मात्र इथं मात्र जाहिराती जास्त, दिखावा जास्त, अशा पद्धतीनं हे सरकार त्या ठिकाणी काम करते. आणि म्हणून हा सगळा जो काय फार्स चालू आहे, तर ठीक आहे तुम्ही तुमचे काय नौटंकी, राजकीय नौटंकी असेल ते करा, परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे प्रचंड हाल आज या शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे होत आहेत. अरे शासन जर आपल्या दारी असेल तर तुम्ही दाखले घरात नेऊन वाटा ना लोकाला. इथून शिर्डी आता किती 60 किलोमीटर असेल साधारणपणे, 60-70 किलोमीटर म्हणजे जवळपास 70 किलोमीटर वर, विमानतळ अजून लांब आहे, म्हणजे 70-80 किलोमीटर वरनं इथून लोक शासन आपल्या दारीमधून तिथे घेऊन जायचे. अरे शासन आपल्या दारी असेल तर तुमचे तलाठी, तुमचे ग्रामसेवक त्या योजनेचे दाखले घेऊन घरी पाठवा ना. पण तुम्हाला फक्त तिथं नौटंकी करायची, गर्दी जमवायची, जाहिरात करायची आहे. शासनाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचं दिसून येत आहे. सर्व एसटी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेत तैनात आहेत, त्यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोक आणावे लागत आहेत असा टोला लगावत तनपुरे यांनी कार्यक्रमासाठी आणि भवितव्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.